नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गाइडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 27 डिसेंबर 2022 सर्वात महत्त्वाचा दिवस, BAMS BHMS BUMS कोर्स त्याचबरोबर ग्रुप बी यासाठी मॉपअप राऊंडचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे, जाहीर झालेलं आहे आणि त्या संदर्भात आपण सर्वजण जागरूक आहात। ज्यादा विद्यार्थ्यांना पहिल्या 2 राऊंडमध्ये BAMS मिळालेलं नाही, BHMS मिळालेलं नाही आहे, त्याचबरोबर BUMS मिळालं नाही, तिन्हीमध्ये काही मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंड फार महत्त्वाचं आहे। किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे परंतु त्याच्यापेक्षा अपग्रेड व्हावं असं वाटतंय, त्यांना पण हा महत्त्वाचा विषय आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख आज 27/12/2022 पासून ते 1 जानेवारी 2023 संध्याकाळी 8:30 आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। बघा, फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार आहे। आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना करता येणार आहे। त्याचबरोबर ज्यांचं म्हणजे अगोदर काही रजिस्ट्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम आलेला होता, ज्यांना 5,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं काही विद्यार्थ्यांनी, ज्यांना मॅनेजमेंट कोट्याचं घ्यायचं होतं त्यांना अगोदर मॅनेजमेंटमध्ये कोट्यामधून चॉईस फिलिंग दिलं परंतु तिथे गेल्यानंतर ॲडमिशन करणं फेल झालं होतं, असे सर्व विद्यार्थ्यांनी आपण चेक करून घ्या की आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे का नाही। आपल्या वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या, जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही करून घ्या। ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून म्हणजे इन्स्टिट्यूशन कोट्यातून ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशाने 5,000 रुपये भरायचं सुद्धा ऑप्शन अवेलेबल होणार आहे। दुसरी गोष्ट, रजिस्ट्रेशनची फीज आहे ती 1,000 रुपये भरण्याची मुदतसुद्धा आपल्याला 27/12/2022 पासून 1 जानेवारी 2023 संध्याकाळी 11:59 आहे, म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे। डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील, ज्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन फेल झालेलं आहे किंवा केलंच नाही रजिस्ट्रेशन, ज्यांनी केलंच नाही अशा विद्यार्थ्यांनी मात्र डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुद्धा मुदत सेमच आहे, 27/12/2022 पासून ती 1/1/2023 संध्याकाळी 11:59 आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोडिंग सुद्धा करता येणार आहे। मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे आपली ते 2/1/2023 आणि सीट मॅट्रिक्स म्हणजे जागांची उपलब्धता म्हणजे कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स कुठं कुठं शिल्लक आहे ते आपल्याला उपलब्ध 2/1/2023 म्हणजे 2 जानेवारी 2023 होईल आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत मात्र 2 तारखेपासून 4 तारखेच्या संध्याकाळी 11:59 आहे। सिलेक्शन यादी 6 तारखेला लागेल, 6 डिसेंबरला, आणि कॉलेजला रिपोर्टिंग किंवा प्रवेश घेण्याची जी तारीख आहे ती 7 तारखेपासून ते 11 जानेवारीपर्यंत आहे, म्हणजे 7 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन मॉपअप राऊंडचं रिपोर्टिंग करणारी डेट आहे। 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळं पिक्चर जवळपास मॉपअप राऊंडचं क्लिअर होणार आहे। आज हा डिक्लेअर झालेला राऊंड आहे, याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे, त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे म्हणजे जॉईनिंग केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे, किंवा ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नाही किंवा रजिस्ट्रेशन त्यांचं फेल झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून फ्रेश एंट्री करून, किंबहुना ज्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन असेल अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करून या राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं 1,000 रजिस्ट्रेशन होतं त्या विद्यार्थ्यांनी 5,000 भरून रजिस्ट्रेशन करून इन्स्टिट्यूशन कोट्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे। हे सर्व प्रोसेसची प्रक्रिया आता मॉपअप राऊंड फार महत्त्वाचा राऊंड आहे। या राऊंडमध्ये ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आजपासून चालू करायला हरकत नाही। या संदर्भामध्ये सर्व प्रश्नांच्या उत्तरांचं क्वेरी जे आहे ते पुढे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेलच। पहिल्यांदा आपण ओपन करून बघा, म्हणजे मला मी एलिजिबल आहे का नाही हा प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन फेल झालं आहे किंवा रेग्युलर आहे हे पहा आणि त्यानंतरच पुढच्या प्रक्रिया काय करता येईल यासाठी आपण सांगूया। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।